लोकांची मनमानी लोकांची मनमानी पंचवीस हजार जमा केले कंडक्टरला पेमेंट आहे आम्हाला 9000 रुपये 5000 रुपये दंड लावतात ते दंड कुठून भरणार घरच्याला काय जाणार आम्ही तुम्ही सांगा कारण की दंड पण अगदी काळजी ते पण नाही सर तुम्ही स्वतः बोललेले कंडक्टर चोर आहे म्हणजे कधी कधी बोललो कधी बोललो कोणाला बोललो सांगा नाही जमणार ना कसं नाही तुम्हाला यावं लागेल माझ्यापर्यंत आम्हाला विनाकार रेग्युलर पेमेंट पाहिजे आम्हाला दंड लावतात त्याचा इश्यू होता बाकी काही आणि जॉईनिंग लेटर पाहिजे आम्हाला आणि पेमेंट स्लिप पाहिजे त्यांनी अजून आमच्याशी काही बोलले नाही ते सरांनी शोधले आणि आम्हाला काहीच बोलले नाही त्यांनी आम्हाला दंड लावतात टी सी लोक तर आम्हाला त्यांनी फक्त तेवढं हे करावं की वेळेवर पेमेंट द्यावं बस आमच्या एवढेच मागणे जो पेमेंट आमचा ठरलेला आहे याप्रमाणे तो द्यावा गाडीमध्ये जर 20-25 सीट असतील आणि तर तुम्ही कंडक्टर म्हणत असेल की माझी अरे पण याच्या आधी कधी तुम्ही माझ्याकडे आले मी व्यवस्था केली नाही असं कधी झालं का आमच्या डेपो मध्ये पगार आहे 3-3 महिन्यांनी पगार दिला जातो पगार लेट होतो पगार वेळेवर होत नाही पगार बी कमी आहे 4 विकली ऑफ जे असतात त्यांच्या आम्हाला विकली ऑफचे पैसे मिळत नाही वरून जाचकाठी आहे आमच्यासाठी किती लोकांची जाचकाठी ज्याची किंवा जाचकाठी आहे त्या आठी बंद कराव्या कंडक्टरला 5000 रुपये 3000 रुपये तो दंड लागतो तो दंड आम्ही तो दंड आमच्यासाठी बंद करून कंडक्टर एवढा दंड घेतला जाऊ नये आणि ड्रायव्हर आणि कंडक्टरांचा मारहाण प्रकरण होतो त्यावर कडक ऍक्शन घ्यायला हवी आणि जे आम्हाला वागणूक मिळते सिटीलिंगकडून पेमेंट अधिकाऱ्यांना केल्यावर उडवडीचे उत्तर भेटतात उडवडीचे उत्तर न भेटण्यास आम्हाला त्याच्यावर क्विक ऍक्शन भेटून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तरच हा संप बंद होईल आणि जे सस्पेंड झालेले मुले त्यांना परत कामावर घ्यायला येतात जेव्हा ते लेखी देतील आणि ते जेव्हा प्रत्यक्षात उतरवतील तेव्हाच हा संप खऱ्या अर्थाने आम्ही बंद होईल नाही तर परत एकदा आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी परत एकदा संप करावा लागेल नाही मागच्या महिन्याचा पगार त्यांचा उशीर झालेला आहे हे खरं आहे तो मी या शनिवारपर्यंत कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत रिलीज करून देईल आणि त्यांच्या बाकी काही वैयक्तिक सुद्धा तक्रारी होत्या त्या मी दुपारी 2 वाजता माझ्याकडे लोकांना बोलवलेलं आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यातनं मी मार्ग काढून देईन आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडून नाशिकच्या जनतेला त्रास होणार नाही याची योग्य ती काळजी आम्ही आणि याच्यानंतर त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते मी वैयक्तिकरित्या त्यांच्याशी भेटून त्यांचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देईन Thank you.